नमस्कार मित्रांनो, तर आज आहे दिवाळी. तर दिवाळी म्हटलं की बाकी फराळ वगैरे येतोच, बाकी चकल्या, करंज्या, शंकरपाळ्या वगैरे वगैरे. तर ते मी कसे दोन दिवस थोडे थोडे करून, एक दिवस संडेचा म्हणजे धनत्रयोदशी आहे त्या दिवशीचा थोडा व्हिडिओ, लक्ष्मीपूजनचा थोडा व्हिडिओ केला आहे, कट केलेला आहे. तर बाकी गवळण्या वगैरे कशा घालतात ते व्हिडिओ वगैरे दिसेल समजेल तुम्हाला. गवळण्या हे करतात शेणाच्या वगैरे, त्याचा घिमूट वगैरे बनतात, लक्ष्मीपूजन वगैरे. बाकी परत लहान मुले वगैरे गड किल्ले वगैरे बनवतात, ते एक भारी आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं किल्ला वगैरे, सैनिक वगैरे त्यामध्ये करतात, ते एक लहान मुलांच्या मध्ये चांगली भावना आहे निर्माण होते त्यामध्ये. तर व्हिडिओ बघितल्यावर समजेलच. तर काल लक्ष्मीपूजन काल झालेलं आहे सर्व व्हिडिओ वगैरे. तर मी सकाळी आज शूट करतो, म्हणजे पहिल्याचं स्टार्टिंग आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की आवडेल. तर चालू करूया. वा वा, काढ लवकर. तर मित्रांनो, हे जे बाजूला शेणाच्या आहे गवळण्या, म्हणजे माहितीच असेल भरपूर. कोल्हापूर म्हटले सगळ्याकडेच माहितीच असते, गवळण्या वगैरे बनवतात शेणापासून वगैरे, आणि त्यांची पूजा वगैरे करतात. फुलं वगैरे पहिल्यांदा हे करतात आणि नंतर ना थोडी पूजा वगैरे करून घेतात. मी मगाशी बोललो होतो की लहान मुलं गडकिल्ले वगैरे बनवतात, तर हेच ते असे प्रत्येकाच्या दारी तुम्हाला आमच्याकडे दिसतील गडकिल्ले महाराजांचे. ते मातीपासून ते स्वतःमध्ये बनवण्याचा प्रयत्न करतात, चिखल दगड वगैरे वापरून. आणि त्यावर ते सैनिक किंवा महाराजांची मूर्ती वगैरे बाजारमध्ये वगैरे मिळते. तर आणि बाकी ते रान वगैरे दाखवतात गार्डनसाठी, काय करतात की कसलं तरी धान्य वगैरे टाकतात, त्यामुळे ते कसं असं उगून आलं की एकदम भारी दिसते. त्यांनी थोडं किल्ल्यावर पण टाकलेलं आहे, हा दुसरा किल्ला आहे. छोटे छोटे बनवाय गेल्यावर चांगले, काही ठिकाणी खूप म्हणजे स्पर्धाही असतात किल्ले बनवण्याच्या, त्या ठिकाणी चांगलं बनवतात. जे त्या गवळण्याकडून जे बनवतात संध्याकाळी, त्या घुमट असा बनवतात, घुमट वगैरे बोलतात आमच्याकडे वगैरे. नंतर रोज त्या गवळण्याकडून यावर त्या थापतात. तर मित्रांनो, आई ते चेवडा बनवते, तर आमच्याकडे जास्त करून त्याला फोवा वगैरे बोलतात. फोवा कारण कोल्हापूरची रांगडी भाषा आहे. आमच्याकडे फोवा, करंजीला कानोलं, चकलीला खडुकळी वगैरे असे बोलतात. त्यामुळे मी जास्त चेवडा नाही बोलणार, पोवाच बोलले. तरी फोवा बनवायला चालू आहे असं कुरकुरीत, असं मस्तपैकी झालं त्याचा कुरकुरीत. तर
तेल जरा मुरा पाहिजे. अशा सर्व घरामध्ये वगैरे पणत्या वगैरे लावतात, तारावर दिवे संध्याकाळ झाले की ते लहान मुली लावतात. तर आता जी तयारी चालू आहे ती लक्ष्मी पूजनाची, पाट ठेवून वगैरे त्यामध्ये तांदूळ वगैरे टाकून कळशी वगैरे ठेवून मग ते मांडतात. मांडूंमध्ये घेणार मग ते नंतर न त्या मग समोर देवीच्या फराळा वगैरे ठेवून वगैरे बाकी पूजतात. लक्ष्मी पूजनाची तयारी चालू आहे इकडं. फटाका नाही त्या दिवाळी आली फिरी कुठे परत आण नाही तो बॉक्स होते विजल काय रे तर मित्रांनो, खास दिवाळीनिमित्त एक छोटासा ब्लॉग बनवला होता. तर कसा वाटला नक्की कळवा. आणखी असे व्हिडिओ येतच राहतील. तर भेटू पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद.